नार्वेची फामाद अश्टम बुधवारा उमेदीन मनयली. पुराय गोंयकारांनी तीर्थार दर्शन घेवपाक गर्दी केली. गोंयच्या ह्या पारंपारीक परबेक वांटो घेवपाक लोकांनी बरीच झुंडी केली. पळयात नार्वेच्या अष्टमीची काय खिणचित्रां. आरडीएक्सको खातीर नार्वेच्यान यशवंत परब. आमची पिळगोची श्री शांतादुर्गा, हांगा आमी अष्टमी येता. हांगा आमी अष्टमी जी पालखी येता, एका पयलीं पासून खूब आमचे पुर्वज आहा पळय, खूब इतिहास आसा तेका. खूब पुर्वज पयलीं पासून येता आनी आतां आमचे जाणटे घेवन येल्या. ते थोडे आतां 60-70 वर्सां जाली ते हांगा घेवन येता. म्हणजे हे जाणटे आहा त्या तेन्ना पयलीं जे आमचे जाणटे आसलेले ते आमचे खूब वर्सां जाली पुर्वज आसा पासून येता ते घेवन. पयलीं आमी येताना कशें येताले, हांगा मसून आमी येताले घेवन अशें. पूण ते आतां थोडे वाट्यो ब्लॉक जाल्या कारणान आमी थंयसून घेवंक येवंक आमकां मेळना. सो आमी आतां कितलीशींच वर्सां जाली, म्हणजे 30-40 वर्सां जाली आमी व्हड्यानसून आमची पालखी आमी हांगा अष्टमीक हाडटा पिळगोच्या व्हड्यान. आमी आमच्या आमदारा कडेन सुद्दां आमी अशी मागणी केलेली की बाबा ती आमकां थंयसर एक फेरीबोट तरी हाडची म्हणून थंयसर. पण ती आमची एक 2 वर्सां जाली मागणी आमी केलेली, पण ती आमच्या अजून मागणी जावंक ना. पण ह्या अष्टमीच्या निमतान हांव समस्त पिळगांवकाराच्या वतीन हांव तांकां सांगूंक सोदतां की बाबा थंय एक फुडल्या वर्सा तरी थंय एक आमची फेरीबोटीची वेवस्था करची. ती जर फेरीबोटीची समज जर वेवस्था केली, जर ते नार्व्यासून जे हातुर्लेच्यान सगळ्याचे लोक येतात पळय बिचोलचे, सो त्या रस्त्याचे ताण जावचो ना आनी ती ब्लॉकेज बी कितें येता पळय ती जावची ना. आनी डायरेक्ट पिळगांवच्यान थंय पार्कींग करून थंय पार्कींग सुद्दां बरी वेवस्था आसा. ती वेवस्था जर कर थंयसून जर येत ती वेवस्था बरी येतली आनी डायरेक्ट फेरीबोटीच्यान लोक डायरेक्ट हांगा येतले. आनी दुसरें म्हणजे कितें, ह्यो ज्यो आमच्यो सगळ्यो पालखी येता ते सगळे लोक जे आपले भक्तीभावान येतात आणि ह्यो सगळ्यो ज्यो पालखी आसा सगळे देवस आसा ते सगळे नवसांग पावता. सो त्या खातीर हांगाच्या लोकांची भरपूर गर्दी आसता आणि त्या खातीर जे जाणटी बीन लोक येतात पळय तांकां वरसून चडपाक मातसो प्रॉब्लम जाता. ही वेवस्था एकदम बेस्ट केलेली आसा पावसा खातीर पालखे खातीर. पण जी फुडें जी स्टेप्सां आसा पळय ती स्टेप्सां जर मातशी जर बरी करीत तर जाणट्यां खातीर एकदम बरी सोय जाताली.